नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया मिरज येथील बातमीपत्र। मिरजेत एसटीत चढताना चोरीला गेलेले प्रवाशांचे 8.5 तोळे दागिने केले परत। महात्मा गांधी पोलिसांनी 2 महिन्यात गुन्हेगाराला पकडून केले जेरबंद, सोने केले महिलांना परत। पाहूया सविस्तर बातमीपत्र। मिरज येथील एसटी स्टँडमध्ये एसटीत चढताना चोरीला गेलेले प्रवाशांचे 8.5 तोळे दागिने पोलिसांनी 2 महिन्यात परत केले आहे। महात्मा गांधी पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले आहे। मिरज शहरातील एसटी स्टँड येथून प्रवासादरम्यान 2 महिन्यापूर्वी चोरट्यांनी चोरून नेलेले 8.5 तोळ्यांचे दागिने हा मूळ मालकांना परत करण्यात आले आहे। महात्मा गांधी चौकी पोलिसांनी चोरीच्या घटनांमधील आरोपींना पकडून चोरीचा मुद्देमाल परत केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केला जात आहे। शहरातील एसटी स्थानकावर कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत असताना पद्मश्री श्रीमंत वाडकर राहणार उचगाव तालुका करवीर, तसेच पद्मश्री विजयकुमार पाटील राहणार मुक्काम पोस्ट किनी तालुका हातकणंगले, उज्ज्वला पिराजी पाटील राहणार ब्राह्मणपुरी मिरज या महिला प्रवाशांच्या बॅगा चोरून चोरट्यांनी 8.5 तोळ्याचे दागिने रंपास केले होते। यावर सदर महिलांनी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती। त्यावेळी पोलिसांनी संतोष टिल्या भोसले आणि वैशाली संदीप काळे दोघे राहणार तालखेड तालुका माझगाव जिल्हा भीड या दोघा चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशानुसार गांधी चौकी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यांनी मूळ मालकांना बोलावून शहानिशा करून हस्तगत केलेले दागिने परत केले आहे। पोलिसांनी चोरट्यांना पकडून केवळ 2 महिन्यातच चोरीला गेलेले दागिने परत मिळवून दिल्याने महिलांनी पोलिसांचे आभार मानले आहे। शानदार न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी सुशांत नलवडे। नेहरून कोल्हापूरकडे निघत असताना मिरज इथं स्टँडवर माझी सोनं चोरीला गेलं नोव्हेंबरमध्ये। मग मग इथं गुन्हा नोंदवला त्या दिवशी, मग आज ते सोनं माझं परत मिळालं, त्यामुळे मी पोलिसांचा आभार मानते। गांधी पोलीस स्टेशन इथं महात्मा गांधी पोलीस स्टेशनला इथं मी अर्ज केला होता ना त्या दिवशी, मग ते आज मला परत मिळालं। 1 महिन्यापूर्वी मला फोन आला, मिळालं तुमचं मिळालं कळालं, ते आज मला माझं सोनं माझं परत मिळालं। एकदा पोलिसांचा आभार मानते। पद्मश्री श्रीमंत वाडकर, मी कोल्हापूरला उसगावला राहते, पण मी माहेरी आले होते वडिलांनी भेटायसाठी। मग त्यावेळेला मिरजेत मी कोल्हापूर एसटीत चढताना माझं हे गंठन चोरीला गेलं माझ्या पर्समधनं। मी त्यामुळे मी पोलीस स्टेशनला आले पंचनामा करायसाठी, माझा पंचनामा घेतला आणि त्यांनी मला मिळाले म्हणून महिन्याच्या अगोदर फोन केला। मी त्यांना धन्यवाद म्हणले। पोलिसांचे मी कायम अत्यंत ऋणी आहे। सो श्री दीक्षित कुमार गेडाम सर, अपर पोलीस अधीक्षक, सो दुबले मॅडम, SDPO श्री वीरकर सर यांच्या आदेशाने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविषयी चोरी झालेले मालमत्तेविषयी गुन्हे घडलेले यांच्या आरोपीचा शोध घेऊन मालमत्ता चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली होती। त्याचप्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 2020 एसटी स्टँड परिसरामध्ये चोऱ्या झाल्या होत्या। जे एसटीमध्ये चढणारे प्रवासी आहेत त्यांच्या पर्समधून सोने किंवा रोख रक्कम असे बरेच गुन्हे घडले होते। त्याप्रमाणे आपण सापळा रचून DB टीमचे PSI पवार सर आणि आमचे DB स्टाफ यांना एक गोपनीय बातमीदारावर बातमी मिळाली, त्याप्रमाणे त्या बातमीची खात्री करून आम्ही यातील आरोपी, एक महिला आरोपी आहे आणि एक पुरुष आरोपी, संतोष टिल्या भोसले आणि त्याची बहीण वैशाली संदीप काळे, दोन्ही राहणार माजलगाव बीड, यांना आपण ताब्यात घेतले होते आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आपल्या इथे स्टँडमध्ये चोरी झालेल्याच्या गुन्ह्यामधील 85 ग्रॅम म्हणजे 8 तोळे 5 ग्रॅम सोनं आपण हस्तगत केलेलं आहे आणि आज ते सोनं आपण ज्या ज्या फिर्यादींचं गेले होते त्या फिर्यादींना परत देण्याचं माननीय पोलीस अधीक्षक सू यांच्या आदेशाने ते आज पूर्ण काम केलेलं आहे।